अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्रातील प्रमुख स्पर्धा विषयक वक्ते लक्ष्मण पाटील, आयुष अकॅडमी जळगाव येथील नरेश पाटील, युनिक अकॅडमी जळगाव येथील विकास गिरासे, कॉम्पिटिटिव्ह कट्टा जामनेर येथील गोपाल बेलपत्रे यांनी शिबिराला उपस्थित होतकरू विद्यार्थ्यांना स्टाफ सिलेक्शन, अग्निवीर, MPSC, UPSC, पोलीस भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षांच्या विषयांवर मार्गदर्शन केले। या शिबिराचे आयोजन किनी येथील राहुल रॉय मुळे, नमन फाउंडेशन अध्यक्ष दशरथ पाटील, चिंचोली येथील पवन गोपाळ, पिंपरखेडा येथील मयूर पाटील, माधनी येथील वैभव गाढे, तोंडापूर येथील भूषण कानर्जे, पिंपळगाव येथील सुमित तडवी यांनी केले। तर या शिबिराला फत्तेपूर येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।
तरी सुद्धा यावर्षी जळगाव जिल्ह्यामधून एकही आयोग झालेला नाही. हिशोबात निघत आहे ना, म्हणजे आपला 15 तालुके असणारा एवढा जळगाव जिल्हा सुद्धा आयएस होत नाहीये. हिशोबाने काय म्हणजे याचा अर्थ काय की आपण फक्त एकाच रेस मध्ये लागलोय. काय नोकरी कशी भेटेल आणि नोकरी भेटली मग झालं सगळं. पण लक्षात घ्या, नोकरी हा फक्त उत्पन्नाचा मार्ग आहे, तो नक्कीच मिळवतो. मॅगी बघितली तुम्ही? मॅगी बघितली ना, त्याची
त्याची एक प्रथम कारण आपण तुम्हाला करण्यासाठी देत असतात. ही गोष्ट आम्ही आजवलेली सांगायचं एकच आहे तुम्हाला का तुम्ही काय करताय, कारण का दिवस निघून जातात. माझे दिवस निघाले तो स्पेशलची सांगतो मी, असं दुसरी गोष्ट सांगत नाहीये. स्पेशल जो राहतो ना त्याची गोष्ट करतोय का, त्याला स्टॅमिना द्यायला लागतात. नंतर ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला असं आहे का तुमच्या जवळ खूप काही राहतं खायला पण तुम्ही खाऊ शकत नाही का, कारण ती ज्या वेळेस आपण कसम परेड घेतो ना कोणची, जर पोलीसवाला बघा तुम्ही या वेळेस त्यांची कसम परेड होते एवढं खुश आहे ना. आई वडिलांना बोलतो आईला सलूट मारतात, पापाला तुम्हाला माहित असेल आपली वीडची मुलं ट्रेनिंग करून आले. ट्रेनिंग करून आल्यानंतर ना ते आई वडिलांना सलूट मारतात, जे पाय पडतात तेव्हा खुश आहे, तेव्हा आनंद आहे, ते पाठीमागचं दुःख सगळं चालत जातं. ज्या वेळेस आम्हाला नेम प्लेट लागते ना, ज्या वेळेस मेडल लागतात तेव्हा कळतं की भाई ते मला आहे ना ट्रेनिंग काही व्हॅल्यू नव्हती, हे मेडल व्हॅल्यू मला. ट्रेनिंग निघून जाते पण मेडल नाही निघत. ठीक आहे, हमेशा तुम्हाला एकच सांगतो मी का काही गोष्ट बाळांनं तुम्ही तुमच्या ना स्वाधीन तुमच्या मनात ठेवा पण तुमच्या भविष्यासाठी ना व्यवस्थित लाईन लागा. पण एक गोष्ट सांगतो, मोबाईलच्या स्टेटस साधन नका ठेवायचं, 24 घंट्यात दिसून जायचं. काही गोष्ट तुमच्यावर तुम्ही व्यवस्थित राहा, व्यवस्थित करा. तुम्हाला सला कोणाची मजा नाही की तुमच्याकडे कोणी काही करू शकणार काही काही निर्णय नाही आहे. तुम्हाला माहित असेल एक नॉर्मली का ज्या वेळेस वर्दी येते ना बोलतात पण आपण काय करतोय समोरचा काय करतोय ते मेन गोष्ट आहे. कारण की इकडे याच्या अगोदर मी 2-3 दिवस राहिले रवी सरांना खूप क्लोज आहे. काही गोष्ट राहून म्हणून त्या दिवशी मला पाण्यामध्ये फक्त बोलल्या राहू कसं आलो ना मी फर पाण्यामध्ये मी बिलकुल आहे ना नेहमी आलो होतो ना, कारण का माझ्या समोर तो मुलगा तो आहे त्याला वेटिंग करायला पाहिजे. कारण का जो माणूस वेट करायला लागतो तो मला वाटतं झिरो आहे, त्याला तो घमंडी आहे, तो काय खुदगर्ज आहे. आपण त्याचा वेट करायला पाहिजे नाही, आपल्याने आपलं वेट करायला पाहिजे. तुम्ही आले म्हणून आम्ही आलेले बरोबर आहे, तुम्ही आले असताना काय आपण जरी गप्पा मारून गेले असते पण तुमच्यामुळे आम्ही आले याच्यामुळे तुम्ही नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला जे काही असेल ते कोणतेही कवी बोलतात ना ते तुमच्यामुळे होता नाही ते दुसऱ्यांमुळे होता. इथं खूप काही बोलतात आपण हे करू ते करू नाही करू, फक्त सगळ्यात एक नॉर्मल आहे जसं एक बिझनेस झालेले सेम केस आहे. तुम्ही 100% कोणाला आउटपुट द्या तुम्हाला तो देतोय. एक नॉर्मली सांगतो मी तुम्हाला आलं एक तुमचं 5 मीटर पाहिला सेंडला चालवाय दोन आहे काही दिया हवाय मी सायकल तुम्ही पाहिजे तुम्हाला दंड मारायचा आहे दोन सायकल आहे करायला का पण आम्ही मनाची विना सामान्य कोणामध्ये कठीण तो सायकल करतोय बोलेल कोणा कोणी बोला नाही पण आत मधून आत्मा काय होते संतापते. मी यासाठी सांगतोय का ऑलरेडी माझ्याकडं खूप काही मी ऐकलेले. आता त्या सरांनी सांगितलं अभ्यासामध्ये तुम्हाला लेक्चर दिलं एमपीएससी यूपीएससीची गोष्ट सांगितली एकच आहे, कारण का मॅडम बोलले सर बोलले सगळे बोलले. आपण घरामध्ये अगर पाणी खराब आहे ना पाणी खराब येतोय आपण घरामध्ये काय लावतो, काय लावतो फिल्टर लावतो आरो लावतो लावतो आपण कशासाठी किसलेला लागते भाई आप लोग ताकि हमें अपने शरीर के अंदर अच्छा पानी मिलना चाहिए साफ सुथरा मिलना चाहिए. वेस्ट पानी अपन क्या करते फेंकतो है जस इत बाकी जे है ना ते सगळे चालले गेले. इत तुम्ही काय साफ पानी है स्वच्छ पानी है जो शेवटपर्यंत राहते ना जो शेवटपर्यंत राहतो तोच टिकून राहतो ना. त्याला सरांनी एक कविता सांगितली मला येत नाही कारण की मी एवढं नाही सांगू शकत. मंजिलची अमिताभ बच्चनची ती मंजिल आहे ना त्याला काय काय करावं लागतं अगदी अजा भाई पुढे ये ना घाबरतोय अभाई डर हा यार इतना सारा जगह दिया हुआ है राहुल भाई ने फिर आप पीछे जा रहे हो क्यों बॉर्डर पे जाना है या पीछे रहना है
तुम्ही केव्हाही मला बघू शकत असाल राहुल सरांनी दाखवलं
माझे बोलत आलेले तुम्हाला काही वाटलं की तिथं या सेमिनारच्या जसं मी आम्ही पण बोलली काही जे असेल तुम्हाला मी महिन्यातून एक दिवस तुम्ही डेट सांगू हे करायची महिन्यातून एक दिवस आधीचा पेपर पोलिसवरचा पेपर प्रॉपर ग्राउंड इव्हेंट तुम्ही देणार माझ्या पण ज्याच्या घरातला गेलेला ना त्याला कळतो
मी एकच सांगतो, मी जास्त बोलणार नाही, कारण का तुम्ही टायमिंग झालेलं आहे. मी एकच सांगतो, मुलांना सांगतो आगमत म्हणजे फोज लागेल. मी बोलले ना, मी आगमन तो एक ही बात बोलता हूँ. जिस टाइम में आप गाड़ी पे जाते हो ना भाई, सोच समझ के गाड़ी चलाना. पीछे साइड में ना अपनी माँ बाप बच्चे जो भी कुछ है ना, या बहन, उसको देखना ना. ठीक है, तुम्हारा माहित असेल का हे दिल टोनवर मध्ये ऍक्सिडेंट खूप काही होतं. तुम्ही माहित आहे किती पन्नी खाय, पन्नी खाय तर ग्राउंडमध्ये दाखवा, एज्युकेशनमध्ये दाखवा, पेपरने दाखवा, गाडीवर काय चालेल, बुद्धी माणूस पण गाडी चालवणार आहे. हां, कशाला तुम्ही ऍक्सिडेंट करताय, कशाला आई वडिलांचं तुम्ही जर चालत पण आई वडील काय विचार करता, बिचारा रात्री दिवस ज्या वेळेस तुम्हाला आहे ना, त्या एका आईला विचारा आपण 9 महिने कसं काय करते काय नाही, त्याला तुम्ही माहिती काय करतात काय नाही. बस तुमचा मुलगा दिसली, मुलगी दिसली, गाडी वाढवली की समोर माणसं फोन चालत काय करताय. हां, विचार करा, ज्या वेळेस गाडीवर बसलो ना, तर बाबा मी जसं सुटून जाते तसं मला येते, मला येणं नको वाटू द्यायचं. ज्या वेळेस कोणतंही फौजी मला माहिती आदर्श यायचं, पण मी एक फौजीची गोष्ट सांगतो, ज्या वेळेस आम्ही कमरबंद टाकतो ना, ज्या वेळेस डोक्याला लावतो, भगवान म्हणजे गर्दीने वापस येईल ना, संध्याकाळी गर्दी आम्हाला आम्ही घरी जातो पडेल का. कारण का सांगायचं एकच आहे का, आपण जेवढं आपल्या गर्दीला इज्जत देतो ना, ती तीच गर्दीने आपल्याला इज्जत देते. शरीर के अंदर अच्छा पानी मिलना चाहिए, साफ सुथरा मिलना चाहिए. वेस्ट पानी अपन काय करतो, फेकतो बाहेर. जसं इथं बाकी जे आहे ना ते सगळे चालले गेले, इथं तुम्ही काय आहे, साफ पाणी आहे, स्वच्छ पाणी आहे. जो शेवटपर्यंत राहतो ना, जो शेवटपर्यंत राहतो तोच टिकून राहतो ना, त्याला
सरांनी एक कविता सांगितली मला इतनी, कारण की मी एवढं नाही सांगू शकत. मंजिलची, अमिताभ बच्चनची ती मंजिल आहे ना, त्याला काय काय करावं लागतं. अगे अजा भाई पुढं ये ना, घाबरतोय. भाई डर हा यार, इतना सारा जगह दिया भाई राहुल भाई ने, फिर आप पीछे जा रहे हो क्यों? बॉर्डर पे जाना है या पीछे रहना है? तीन मूर्तींचं सर्वात महत्त्वाचं आपल्याला
बी फॉर ग्रास्पिंग, एस फॉर सेल्फ स्टडी आणि पी फॉर पेपर प्रॅक्टिस. आपण जे जे काही ऐकतो क्लासेसच्या माध्यमातून, कुठल्या तरी लेक्चरच्या माध्यमातून, ते आपल्याला पूर्णच्या पूर्ण लक्षात राहत नाही. कारण आपली ग्रास्पिंग ही किती असते याचं उदाहरण द्यायचं झालं तर एखादा चित्रपट ज्यावेळेस आपण पाहतो तर तो चित्रपट पाहिल्यानंतर तो जर आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला आपल्याला नॅरेट करायचा असेल तर तो आपण त्याला 2 ते 2.5 तासाचा चित्रपट 10 ते 15 मिनिटांमध्ये नॅरेट करत असतो. ही झाली आपली ग्रास्पिंग, म्हणजे आपली आकलन शक्ती, आपली ग्रहण क्षमता. जर फक्त कोणीतरी काहीतरी सांगितलं आणि तेवढं ऐकून जर यश मिळालं असतं तर सर्वच लोक फक्त कोणाच्या तरी मार्गदर्शनाने यशस्वी झाले असते. परंतु असं होत नाही. पुढचा टप्पा येतो यस यस फॉर सेल्फ स्टडी, म्हणजे तुम्ही करत असलेलं स्वयंअध्ययन, आपण करत असलेला आपला स्वतःचा अभ्यास. आणि इथेही आल्यानंतर तुम्हाला 70% तुम्ही जाता, परंतु अजून आपल्याला जर 100% द्यायचं असेल तर आपल्याला शेवटचा टप्पा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे पी फॉर पेपर प्रॅक्टिस. एखाद्या परीक्षेचा आपण जेवढा सराव करू तेवढं त्या ठिकाणी यशस्वी होण्याची शक्यता ही जास्तीत जास्त असते. या मेथडने जर आपण आपल्या कुठल्याही पद्धतीचा अभ्यास असेल, जे आपल्याला करायचं असेल ते जर आपण या वेळेने गेलो तर यश मिळवण्याची शक्यता ही जास्त असते. इथं बसलेले बरेचसे मुलं मुली जर तुम्हाला विचारलं की तुम्हाला भविष्यात काय व्हायचंय तर आत्तापैकी बऱ्याच जणांचं उत्तर असतं 12वीनंतर मला पोलीस भरती करायची. परंतु पोलीस भरती करत असताना विश्वास करो साहस भरता है सरकारी मागणी पर करना न आखिर उसकी मेहनत बेकार हर बार नहीं होती कोशिश करने वालों की कदर खा दुनिया सिंधु में गोता खोर लगाता है जाजा के खाली हाथ लौट आता है. मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में बढ़ता धुना विश्वास इसी हैरानी में कोशिश उसकी बेकार हर बार नहीं होती कोशिश करने वालों की कदर खा नहीं होती. असफलता एक चुनौती है, असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कमी हार. आणि अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी आपल्याला काहीतरी चांगलं देण्याचं काम करतोय तर ते आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्याचा भविष्याच्या दृष्टिकोनातून जो फायदा करता येईल तो करून घेतला पाहिजे. सर्वांना नम्र विनंती करतो की तुमच्या हातामध्ये जे पॉम्पलेट्स आता तुम्हाला मिळाले ते घेऊन द्या, ते घरी जाऊन पण वाचता येते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की गिराच्या सरांनी आपल्याला नुकतं मार्गदर्शन केलं की स्पर्धा परीक्षेसाठी मुलांचं मार्गदर्शन मी भगासी गिरासी सरांकडून ऐकलं. असे चांगले चांगले वक्ते, चांगले चांगले मार्गदर्शक या ठिकाणी दिले. मी राहुल राय आणि त्यांची सगळी टीम निश्चितपणे त्याची पत्रिका असली त्याच्यामध्ये अशा पद्धतीने सुंदर सुंदर नाव होते की त्यांचं जे काय विद्या क्षेत्राशी संबंधित नाव आहे. आणि खरोखर मी स्वतःही 95 जेव्हा युवा होतो आणि युवांसाठी कार्य करत होतो परंतु आमचं असं होतं की पॉलिटिकल, परंतु तेव्हा पण आम्ही क्रांती केली. पण राहुल तू जे शैक्षणिक संदर्भामध्ये काम करतोय, निश्चितपणे तुझी टीम जी काम करतोय आणि सगळे तुझे जे टीम वर्क आहे ते खरोखर उल्लेखनीय आहे, कौतुकास्पद आहे. आणि खरोखर माझ्या गावाला मी मुलीपणी पती किंवा जे काय जे जे असते, परंतु माझ्या गावाची माझी आत्मिका ही ज्या ठिकाणी बोलून दाखवते की खरोखर अशा व्यक्तींचं, अशा व्यक्तिमत्वाचं कौतुक आपल्यासाठी व्हायला. म्हणून मी मध्येच यांच्याकडनं माहिती घेतला आणि निश्चित
राहुलचं कौतुक त्याच्या टीमचं कौतुक आणि या फिनिक्स अकॅडमीचं ते फिनिक्स कंपनीचं दुरुस्तीचं कौतुक करावं. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.